नमस्कार, मी बी एन पाटील, प्राचार्य व संचालक त्रिदल एज्युकेशन सोसायटीज पाटील बाल मंदिर अँड ज्युनियर कॉलेज आणि ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळाचा अध्यक्ष. आमचे जिल्हा मंडळ सुमारे 6 वर्षापासून हिरहरीने ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहे. आपल्याला माहीत आहे, गणित हा तसा शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी जटिल विषय आहे आणि अलीकडेच 2009 शैक्षणिक हक्क कायद्यानुसार एक गोष्ट झाली की शिक्षकाच्या हातातली छडी आणि रागावणं कायदेशीर बंद झालं. मग त्यामुळे गणित शिक्षकांकडे एकच प्रश्न पडला होता की आपण हा विषय हाताळायचा कसा. तो हाताळताना काही समस्या येत होत्या म्हणून आमच्या जिल्हा मंडळाने आनंददायी गणित शिकवण्याची पॅथी विकसित केली आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांकरवी कशी पोहोचवायची यासाठी आम्ही खुणगाट बांधली. प्रथम आत्रेरंग मंदिरमध्ये आम्ही पहिली कार्यशाळा भरवली आणि त्यामधून लोकांना, आमच्या अध्यापक मंडळाला सांगितलं की तुम्ही हसत खेळत आनंददायी गणित कसं आपल्याला शिकवता येईल या क्लुप्त्या आपण शिकून घेऊया. त्या पद्धतीने आमच्याकडे सुमारे 50 ते 60 मास्टर माइंड लोक आहेत की जे हसत खेळत गणित आणि भूमिती व्यवस्थितपणे शिकवू कसं आपण वर्गामध्ये शकतो आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करून गणित बिंबवण्याचं काम करू. कारण गणित हा विषय सर्वांगस्पर्शी आहे. प्रत्येक व्यवहारात माणूस अडाणी असो का शिकलेला असो, वैज्ञानिक असो का डॉक्टर असो का पुढारी असो, या सर्वांना गणित अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याचं गणित चांगलं त्याचा प्रपंच चांगला असं गणितीय भाषेत आपण म्हणू शकतो. मित्रो, हे काम करीत असताना मी प्रमुख अतिथी म्हणून स्वर्गीय वसंतरावजी डाखोरे साहेबांना प्रथम प्राचारण केलं होतं. त्यांनी आमच्या व्याख्यात्यांचं गणित व्याख्यान ऐकलं आणि तेव्हाच सांगितलं की सर, यापुढे ठाणे जिल्ह्यासाठी काम करा, तालुक्यापेक्षा जिल्ह्याला तुमची गरज आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पहिलं अधिवेशन याच टिपटॉप प्लाझामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी आयोजित केलं होतं. अतिशय शानदार, तेव्हा आमच्याकडे 700 लोकांचा सहभाग झाला होता. आणि खरं तर दरवर्षी आम्ही हे आयोजित करण्याचं ठाणलं आहे. याच्यामध्ये चर्चासत्र होतात गणिता विषयावर, प्रश्नमंजुषा भरवल्या जातात, परिसंवाद होतात आणि गणित विषयाचा प्रसार गणित जत्रेच्या माध्यमातून आम्ही सदोदित करतो. परंतु फंडची समस्या आमच्यापुढे होतीच, पण दत्त म्हणून डाखोरे साहेब आमच्या मदतीला धावले आणि ते केवळ मर्यादित काळासाठी धावले नाही किंवा एका कृतीसत्रासाठी धावले नाही, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अखंड हे ज्योत गणिताची तेजवत राहा आणि आम्ही तुम्हाला मदत करत राहू. खरं तर आम्हाला अतीव दुःख झालं होतं डाखोरे साहेब गेल्याच्या नंतर एक दरी निर्माण झाली होती आमच्या सगळ्या गणिताच्या मंडळींना, फार दुःख झालं होतं आणि हा कार्यक्रम करण्याचं आम्ही रद्द केलं होतं. परंतु त्यांचे चिरंजीव निरंजनजी डाखोरे साहेब यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि बाबांचं कार्य थांबवू नका, पुढे चला म्हणून आम्ही आज 2 दिवसापासून टिपटॉप प्लाझामध्ये हा थाटामाटात कार्यक्रम सोहळा साजरा करतो आहे आणि विद्यार्थ्यांकरवी मोठ्या हिरहरीने गणित पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे. या कार्यशाळेमध्ये परीक्षा चालू असताना, याशिवाय पेपर तपासणी चालू असताना सुद्धा सुमारे 400 शिक्षकांचा सहभाग या कृतीसत्रामध्ये झालेला आहे. सन्माननीय शिक्षण अधिकारी आणि मॅडम आमच्या शेंडगे मॅडम आणि यासोबत CEO साहेब आणि काल बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभास्ते या सोहळ्याचं उद्घाटन झालं आणि आदरणीय निरंजनजी डाखोरे साहेब स्वतः दिवसभर आमच्यासोबत या सगळं शिक्षकांचं व्याख्यात्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्यासाठी हजर होतं. त्यांनी काल बोलताना हे सुद्धा सांगितलं की मी तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही असे परिसंवाद, चर्चा, यासाठी लागणारं साहित्य आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा मी सदोदित पुरवीन आणि केवळ जिल्ह्याचा विचार न करता राज्याचा सर तुम्ही विचार करा आणि राज्याचं अधिवेशन इथे गणिताचं घ्या
आणि गणित नगरी ठाणा बनवण्याचं स्वप्न त्यांचं आहे, म्हणून गणित मंडळाच्या वतीने मी त्यांना आश्वासन देतो की निश्चितच आपण गणित नगरी इथे उभे करू. आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की आपण विज्ञानासाठी इथे एक इमारत बांधून देतो आहे, त्यामध्ये गणिताचं दालन निश्चित काढू. आणि त्यांनीही गणिताचं महत्त्व जीवनातलं अतिशय विस्तृतपणे आमच्या शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितलं. मित्र हो, तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. म्हणून राजकर्ते व्यक्ती जरी असल्या आणि त्या जर पाठीशी आमच्या अशा खंबीरपणे उभ्या राहिल्या तर आमच्या मंडळाचं एकमेव ध्येय आहे दर्जेदार गणित शिकवणं, गणिताचा प्रसार करणं आणि विद्यार्थ्यांकरवी गणित चांगलं आवडेल कसं याच्या क्लुप्त्या समजावून सांगणं, त्याच्यातली जटिलता कमी करणं यासारखे उद्देश आमचे आहेत. त्यातून पालकांची सेवा होईल, न कळत देशाची सेवा या माध्यमातून होईल. आपल्या देशाला गणिताचा फार मोठा वारसा आहे हे आपण सर्वांना विदित आहे. एवढं मी विनम्रपणे पुन्हा आवाहन करतो आणि पुढल्या वर्षी नवीन कार्यक्रमाची निश्चित आम्ही आखणी करू. आणि मी आदरणीय निरंजनजी डावखोरे साहेब पदवीधर आमदार यांना शतशः धन्यवाद देतो. आणि कालच्या आमच्या एका व्याख्यात्याने जे वाक्य उच्चारलं ते पुन्हा एकदा मला आपल्यासमोर उच्चारायचं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की लोकनेते आमचे स्वर्गीय वसंतरावजी डावखोरे साहेब तर निघून गेले, एक पोकळी निर्माण झाली होती, पण एक निरंजन इथे ठेवून गेले आणि ते दिवारूपाने त्यांचं स्वप्न पुढे चालू ठेवतील. एवढं बोलून मी माझे चार शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.